नमस्कार, जय मल्ला रेसिपी ज्या चैनल च्या वतीने आज मी अपना ड्राई फ्रूट लस्सी कशी करतात दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, त्यासाठी मी हे दही घेतले। काल रात्री 1 लिटर दूध बी जणाला लावले, त्यापासून तयार झालेले हे दही। पाऊण कप साखर घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। 10 ते 15 काजूगर, 10 ते 15 बदाम आणि 10 पिस्ता यांचे मी तुकडे करून घेतले आहेत। थोडी चारोळी घेतली आहे, थोडी वेलचीपूड घेतली आहे आणि केशर दुधामध्ये घालून भिजत ठेवलेलं आहे। तसेच थोडं दही घेतले आहे, जे नंतर लस्सी तयार झाल्यावर वरती घालण्यासाठी ग्लासामध्ये। आणि सजावटीसाठी काजू, बदाम आणि पिस्ता यांचे काप करून घेतलेले आहे आणि थोडीशी चारोळी घेतली आहे। आता या दह्यामध्ये मी 1 कप साखर घालत आहे। दह्यामध्ये साखर घालून मी रवीने छान त्याची घुसळून घेत आहे। लस्सीमध्ये साखर कमी झाली म्हणून मी त्यामध्ये 1/2 कप साखर आणखी घालत आहे। साखर मिसळली आहे, आता त्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे तुकडे टाकत आहे। आणि वेलची पावडर घालत आहे। आता त्यामध्ये मी थोडं केशराचं दूध घालत आहे। आता ते मी मिक्स करून घेत आहे। राहिलेलं केशराचं दूधही त्यामध्ये घालत आहे। दह्यामध्ये साखर, ड्रायफ्रूट, वेलची, केशर घातलेलं दूध मी व्यवस्थित असं एकजीव केलं आहे। मी लस्सीमध्ये 2 बर्फाचे तुकडे टाकत आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तही घालू शकता। ड्रायफ्रूट लस्सी तयार झाली आहे। यावर मी थोडंसं दही घालत आहे।
थोड़ा सजावटी साठी पिस्त्याचे काप टाकत आहे। काजूचे काप टाकत आहे आणि बदामाचे काप टाकत आहे आणि थोडीशी चारोळी टाकत आहे। थोड़स केशर ठेव। ड्रायफ्रूट लस्सी तैयार झाली आहे। आपण ही करून पाहावी आणि आपणास आवडली असल्यास आपण माझ्या जय मल्ला रेसिपीज या चॅनलला लाईक करावे, शेअर करावे, सबस्क्राइब करावे, तसेच आपल्या मित्रमंडळींना अपडेट्सना ही शेअर करावे। धन्यवाद।